तर उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनाही जीव मारण्याची धमकी आलेली आहे. सोबतच सुनील राऊत यांनाही जीव मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. सुनील राऊत यांच्या फोनवर ही धमकी मिळाली असून फोनवरून धमकी देणारा काय बोलला हेही आपण ऐकणार आहोत. दरम्यान संजय राऊत आणि सुनील राऊत यांना धमकी देण्यात आलेली आहे. एका इसमाने फोन करून या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. सुनील राऊत यांच्या फोनवर ही धमकी देण्यात आलेली आहे. संजय राऊत आणि सुनील राऊत या दोघांनाही धमकीचा फोन आलेला आहे. दरम्यान सुनील राऊत यांच्या फोनवर हा फोन करण्यात आलेला आहे. एका इसमाने अज्ञात इसमाने सुनील राऊत यांना फोन केला आणि या फोनवरून त्यांनी सुनील राऊत आणि संजय राऊत या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांना फोन करून धमकी देण्यात आलेली आहे. सुनील राऊत आणि संजय राऊत या दोघांनाही धमकी देण्यात आली असून सुनील राऊत यांच्या फोनवर हा धमकीचा कॉल आला होता. आपण ऐकूयात या फोनवर नक्की काय बोलण्यात आलंय. हॅलो, सुनील राऊत बोल रहा ना? हाँ बोल रहा हूँ. हाँ तो तेरा भाई को समझा संजय राऊत को? कौन मेरा भाई? संजय राऊत तुम्हारा भाई है ना? तो क्या गोली मार देगा? बोले किधर मारेगा गोली? तू जिधर बोले उधर गोली मारेगा. किधर बोल ना, भेज देता हूँ मैं मारने के लिए. मार डालिया गोली उसको. किधर भेजो बोलना. अरे बंद करने बोल. अरे तू किधर गोली मारने का, मुझे भेज देता हूँ. बंद करने बोल उसको. होने दो. फोन मेरा क्यों नहीं उठा? कहाँ भेजो? अरे कहाँ भेजो वो बोलना. अरे मैं क्या बोलता, फोन क्यों नहीं उठा रहा? बोले गई क्या? किसकी? संजय राउत की. फोन तो उठाने बोल. कसम से बोलता, बोले अभी वो फली फोन किया तो. संजय राउत तो मर्द आदमी है, समझे क्या? तेरे जैसे जो उखाड़ना उखाड़ लो. चल गोली मार देगा. गोली कौन सा? लिमिटेड की गोली मारेगा? लिमिटेड का गोली मारेगा? कौन सा गोली मारेगा? लिमिटेड का समझाओ. भोंगा बंद करने बोल. बंद करने को छोड़ रहे. उड़ा रहा मेरा फोन क्यों नहीं उड़ा रहा? छोड़ रहे. छोड़ छोड़ा क्या? फोन उठाने बोल उसको, नहीं तो गोली मार देगा एक महीने का. हेलो हेलो. हाँ सुनील राउत बोल रहा ना? हाँ बोल रहा हूँ. हाँ तो तेरा भाई को समझा संजय राउत को? कौन मेरा भाई? संजय राउत तुम्हारा भाई है ना? तो क्या गोली मार देगा? बोले किधर मारेगा गोली? तू जिधर बोले उधर गोली मारेगा. किधर बोल ना, भेज देता हूँ मैं मारने के लिए. मार डालिया गोली उसको. किधर भेजो बोल ना. सुबह भोंगा बंद करने बोल. अरे तू किधर गोली मारने का, मुझे भेज देता हूँ. बंद करने बोल उसको. होने दो. फोन मेरा क्यों नहीं उठा? अरे कहाँ भेजो वो बोलना. अरे मैं क्या बोलता, फोन क्यों नहीं उठा रहा? बोले गई क्या? किसकी? संजय राउत की. फोन तो उठाने बोल. कसम से बोलता, बोले अभी वो फली फोन किया तो. संजय राउत तो मर्द आदमी है, समझे क्या? तेरे जैसे भोंगा बंद करने बोल. तू जा, जो उखाड़ना उखाड़ लो. चल गोली मार देगा. गोली कौन सा? लिमिटेड की गोली मारेगा? लिमिटेड का गोली मारेगा? कौन सा गोली मारेगा? लिमिटेड का समझाओ. भोंगा बंद करने बोल. छोड़ रहे. उड़ा रहा मेरा फोन क्यों नहीं उड़ा रहा? छोड़ रहे. छोड़ छोड़ा क्या? फोन उठाने बोल उसको, नहीं तो गोली मार देगा. एक महीने के अंदर दोनों भाई को गोली मार देगा. अरे छोड़ शमशान में पहुंचाएगा. अरे किधर मारा? हम दोनों आ जाते, किधर भी बोलना. किधर गोली मारेगा तू? शमशान में पहुंचा डालेगा दोनों भाई को. दोनों भाई को गोली मारेगा, समझा जा रहा? भोंगा बंद करने बोल. भोंगा मार दे, मार दे. मला धमकी आली यात मला काही विशेष वाटत नाही, पण शरद पवार साहेबांना धमकी आली आणि ज्या पद्धतीने धमकी आली ती बाब अत्यंत गंभीर आहे. तुमचा दाभोळकर करू ही ज्या प्रकारची भाषा आहे आणि ही भाषा कोण वापरते अलीकडच्या काळामध्ये, कोणत्या विचारांचे लोक आहेत हे हळूहळू उघड होईल. ज्या प्रकारची भाषा गेल्या 2 दिवसात त्यांच्याविषयी वापरली गेली, कोणाला तर औरंगजेब वाटतात, कोण आहे ते लोक, कोणत्या पक्षाचे आहेत,